चिल्ला जय चंबुला जय। तुमच्यासाठी मित्रांनो दर्शन घेतलंय। मी आणि सुवर जाम हैरान झाला। मी आणि सुवर गाडीत येऊन बसला। यांची काय शॉपिंग चालूच आहे। यांची बहिणी आणि दादा त्यांच्यावर दागिने घेत। मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जे बघितलं गगनगिरी महाराजांचा मठ आपण बघितला। आपले गगनगिरी महाराजापर्यंत आपण आलो, परत नाश्ता केला, ते तुम्ही सगळं बघितलं त्यामध्ये। तर आता आपण तिथून चाललो आहोत अंबाबाईच्या दर्शन घेऊसाठी। तर नवरात्र चालू आहे आणि त्याच्यामुळे आम्ही जातो आहे अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी। आता बघूया तिकडे जाऊन आपल्याला गर्दी किती मिळते, काय कसं दर्शन होतं ते बघूया। गर्दी तर मिळणार कारण नवरात्री चालू आहे, त्याच्यामुळे अंबाबाईच्या तिथे गर्दी हमकाच मिळणार। तर किती वेळात आपलं दर्शन होते ते बघूया। आपण आपली गाडी लावणार आहोत अंबाबाईची, जे पार्किंग लॉट आहे तिकडे आपण गाडी लावणार आहोत, पार्किंग करणार आहोत। आणि आज वातावरण बघा कसला भारी। आता 10 वाजले आहेत आणि जर बाहेर फिरतास ना तर ह्या असा वातावरण एकदम बेस्ट। तर चला बघूया तिथे काय। मी बाहेरूनच दाखवू शकतो तुम्हाला कारण आतमध्ये तुम्हालाही माहिती आहे की कॅमेरा आपण घेऊन जाऊ शकत नाही। तर तो परिसर आणि आईचं देऊळ मी दाखवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला या व्हिडिओमध्ये। त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही मध्ये स्किप करू नका आणि व्हिडिओ संपूर्ण बघा। हा कायदा बघा बसलो बसलो बरावानच चालू होतो। लाईटला दिले आता हात देता गाडी असं असो बघता असे हा कोल्हापुरात येतात ना तर हात किंवा इंडिकेटर देत नाही, आपण लक्ष ठेवतो लागतं, एवढं लक्षात ठेवा। तो बघ असं वागतो बघ। दोघे मिळाले आमच्या मागे दोन असे इंडिकेटर नाही किंवा हात नाही, डायरेक्ट फक्त मान मागे करणार निवळणार त्यांच्या लोकांनी बघायचा। आता पोहोचत दिला कोल्हापूर मध्ये 7 किलोमीटर राहता पोहोचू। आता आपण कोल्हापुरात पोहोचलो आहोत। आता अंबाबाईची जी पार्किंग आहे तिकडे आपण जातो आहे। मॅप लावला आहे त्याप्रमाणे आपण आता आतमध्ये जातोय। रस्ते अरुंद आहेत मित्रांनो, भयानक ट्रॅफिक भयानक। आकडे आतमध्ये नाही आहे एकाच दिलेले असत ते। हे बघा आता आपण जस्ट इथे एंटर करतो आहोत उत्सव नवरात्रीचा जागर स्त्री शक्तीचा। तर आईच्या देवळात चाललो होतो आम्ही। आता सगळे येते बघा सगळे आहेत। आणि हाय तुमका सगळ्यांना त्याची हे चांबडी चपला दिसतील कारण कोल्हापूर ह्याच्यासाठी खूप फेमस हा कोल्हापुरी चपलांसाठी। सगळी तुमका बघा कोल्हापुरी चपला दिसतली। रांगोळी आहे आपण येताना घेऊया। सावनी येताना आधी लाईन लावूया चल। टू व्हीलर पार्किंग मिळणार का ना स्कूल? हा इथे मिळणार। हे आधी खाऊन जाऊया लावली पहिले इला आधी प्रसादा गेला परत लाईन लावूची आहे ना गर्दी मोठा। आणि आमचा जेवतो पण टाइम झालेलो जेवतो टाइम झालेलो होय ना होय नाही बाप आहेत नाही बघा ऐकतच नाही। चला आधी प्रसाद खाऊन घेतो नंतर मग परत जाऊया दर्शन घेऊन येऊया। ते बघा लाईन बी कमी आहे परत मध्ये जाऊया म्हणजे दर्शन घेऊन येऊया आणि परत जाऊया। पोट पूजा झाली
तर हे बघा मित्रांनो, हे आहे प्रवेशद्वार। इथून आता आपण आतमध्ये जाणार आहोत, पण इथे या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये जाण्याच्या आधी ना, या साईडला तुम्ही बघू शकता की प्रसादाचं वाटप चालू आहे, म्हणजे राईस आहे, तो तुम्ही तिथे प्रसाद म्हणून भक्षण करू शकता या नवरात्रीमध्ये। बाकीच्या दिवशी कुठे असतो माहिती नाही, पण नवरात्रीमध्ये इथे आहे अवेलेबल। बरोबर दरवाजाच्या डाव्या साईडला आहे आपली मंडळी। आता सगळी प्रसाद विसत घेतल्याने आता चालेल, म्हणजे आधी पोटोबा नंतर विठोबा। चला शावनी, चला आतमध्ये, चला चला ये। आपण त्या साइड ने इलेला ना, नाही त्या साइडला जाऊया। ते बघा आपण आतमधल्या परिसरात आलेलो आहोत, बघू शकता ऊन इला आता ऊन। ते बघा आप्पे आहे तिथे, आप्पे सेंटर आहे, इथे चप्पल काउंटर आहे। चप्पल नाही, ती लाईन बघूया कुठून आहे ती। मोठी वगैरे घेतली आहे कुठे बघा, आपण आता लाईन साठी चाललो आहोत। शावनी ती सरकता, म्हणजे हय हा म्हणून सरकता, रिकामी आहेत ना। आपण आता जातोय ते मुखदर्शनच्या लाईन मध्ये नंबर लावायला, दाखवतो मी तुम्हाला। श्रावणी कुठे राहिली, श्रावणीने ओटी घेतली आहे आणि अवतार बघा काय झालं होतो। काय श्रावणी, हे मेकअप केल्यामुळे जरा चांगलं दिसतं, आम्ही काय केलं होतं। हा विनी कमळ घेते, देवीला हरक्या फुल श्रावणी काय तुका देऊ नंतर नंतर चल। हे बघा आपण आता मुखदर्शनाच्या लाईन मध्ये उभे राहिलेलो आहोत, आता बघूया कधी दर्शन मिळतात। हे बघा हा माणूस काय खात नाही, थोडंसच खाल्लं, मग थोडीशी ताकद आली। आपे पाहिजे तुला, उताप्पे गरम। बघा लाईनीत लागला, मुखदर्शनाक पण केवढी लाईन आहे बघा। शॉर्ट घालून इथले लुंगी नसेल जाणार नाही। शंभर रुपये। चला कुठून जायचंय, ह्यात तो मुखदर्शन। अरे मोबाईल राहुला तो काढतोय। हे बघा आता आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि इकडे तुळजाभवानी मंदिर आहे। गर्दी भरपूर हा शनिवार रविवार, भयानक गर्दी। आणि कशी नवरात्र असल्यामुळे तर ती डबल गर्दी। हे बघा गर्दी बघू शकतास तुम्ही, पुढे बघा काय त्याच्यामध्ये। हा मुखदर्शन प्रवेश सरळ दरी वगैरे। मी दगडी घाललास हे का मुखदर्शन प्रवेश। ए ऐना नाही ती लाईन, ती पण तकड नाही इलेल ना। आमका हय गुसाचा हा मुखदर्शन प्रवेश मध्ये, आता बघूया खाय जावचा लागतो। या साईड का झाला
अच्छा त्या साइड का गेली आहे पुरी. मित्रांनो, मंदिराच्या आत तुमच्यासाठी हिम्मत करून देवीचं दर्शन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघू शकता, दर्शन घ्या देवीचं. बघू शकता मित्रांनो, आता आम्ही बाहेर आलोय. दादानी ते बाहेरली नाही, ती आता येऊन दे. आणि तुमच्यासाठी देवीचं दर्शन व्यवस्थित घेतलेलं आहे, पूर्ण व्यवस्थित क्लिअर देवी मिळालेली आहे. तर बघूया आता आपली माणसं कुठे राहिली, ती कुठल्या ह्या दरवाजाने येत आहेत की या दरवाजाने येतात ते बघूया. त्यांना थांबून ठेवलेलं होतं. आपलं दर्शन झालेलं आहे, आईचं दर्शन घेऊन आताच आपण बाहेर आलेलो आहोत. पण आमची माणसं काही आमका दिसत नाहीत. बघू शकता 1 वाजत आलाय. लाईन सोडली होती आपण. आमचं मस्त मिळालं दर्शन. आम्हाला मस्त उभं राहून आम्हाला बघा, ही आता ह्या दुकानात घुसली आहे. आता कधी बाहेर येतील याची नाव गॅरंटी नाही. खरेदी चालू झाली आता. काय खरा नाही दादा आपला. एटीएम काढू लय मागणार. आता नवरात्र चालू हा, नंतर वहिनी नंतर येऊया. स्पेशल स्पेशल मस्त पैकी दर्शन आम्ही घेतलं. श्रावणी देवी तरी दिसली काय माहिती. काय नाही नाही दिसली ना. उभी राहा सगळी, उभी राहा. लाईन भरपूर आणि मित्रांनो गर्दी भयानक आहे, भयानक गर्दी आहे. सगळे लाईनी फुल आहेत. मुखदर्शनाची लाईन फुल आहे. रेग्युलर लाईन तर एवढी फुल आहे ना की जाऊ पण शकत नाही, एवढी फुल आहे. नाही दादा आपल्या एकदा सोडले नाही, उतरत ती होती बघ. होय होय ऊसाचा रस पितो आणि जरा एनर्जी घेत आपण. मस्त पैकी दादू दादू ऊसाचा रस मी आणि सुवर जाम हैराण झाला. मी आणि सुवर गाडीत येऊन बसला. यांची काय शॉपिंग चालूच आहे. यांची बहिणी आणि दादा त्यांच्यावर दागिने घेत. आमच्यात नाही बाबा, आम्ही लाव. काय बाबू तू काय घेतलं दाखव. हा घोडा घेतलाय बघा, मानालो जरा असं. चला ती येऊन दे, त्याच्यानंतर डिसाईड करता खरं जाऊचा आता. चला बघूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. जय जय होशन.